आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। शहरात होत असलेल्या शासकीय तांदुळाच्या काळ्या बाजारास आशीर्वाद कुणाचा? मूर्तिजापूर शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांच्या पोटाची खळगी भागवण्याच्या उद्देशाने अत्यल्प किमतीत एक मदत म्हणून प्रशासनाच्या वतीने धान्य पुरवले जाते। या धान्याचा मात्र गैरवापर होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले। प्रशासनाच्या वतीने भारतातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये याकरिता शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवले जाते। यामध्ये गहू, तांदूळ, साखर, डाळ आदी धान्यांचा पुरवठा प्रशासनाच्या वतीने केला जातो। मात्र मूर्तिजापूर येथील घरकुल परिसरात शासकीय तांदुळाचा अवैध साठवणूक करून काळा बाजारात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे शासकीय पोत्यातील तांदूळ खाजगी पोत्यात भरला जाऊन गाडीमध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी गाडी क्रमांक MH 29 BE 4491 भरला जात असल्याचे दिसून आले। सदर प्रकार घडवण्यामागचा उद्देश म्हणजे जनसामान्यांच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून खाजगी तांदूळ असल्याचा देखावा केला जात असल्याचे दिसत आहे। मात्र सदर प्रकाराकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी संबंधित विभागाला माहिती दिली असताना संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून सदर माल हा शासकीय नसल्याचे निष्पन्न होत नसल्याचे वक्तव्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिले। या वक्तव्यावरून सदर अधिकारी आपल्या कर्तव्यावर कितपत कर्तव्य दक्ष असल्याचे दिसते। त्या गांभीर्याकडे वरिष्ठ संबंधित अधिकारी हा होत असलेला काळा बाजार थांबवतील का, किंबहुना आपल्या हक्काचा जनसामान्यांचा तांदूळ मिळवून देतील का? जनसामान्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर आपला वचक बसवतील का? अशा अनेक प्रश्नांना जनसामान्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे। कॅमेरामन संदर्भ डोंगरेसह विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।